मी मनोज प्रतापराव कमटे अल्पभूधारक मुतखेड आहे. या ठिकाणी या भागामध्ये पाऊस योळेवर पडला नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे सोयाबीन वगैरे लागवड केल्या जाते ज्वारीची काही थोड्या प्रमाणामध्ये ती उशिरा करावं लागली शेतकऱ्यांना. आणि सोयाबीन अनेक ठिकाणी तर पाऊस न पडल्यामुळे किंवा छोटं रोपटं होतं आणि ऊनाची तीव्रता जास्त होती त्याच्यामुळे दुबारी पेरणी करावं लागली. आणि आता सध्या उघडीच चालू आहे आणि सोयाबीन काही निघालेलं आहे पाठीमागच्या पावसामध्ये थोडं बहुत आणि त्याच्यामुळं उघाड झाल्यामुळं शेतामधले कोळपणीचे कामं शेतकऱ्याला करता यायला होत ते एक फायदा आहे. कारण का निंदन करायला तण वाढलेलं आहे आणि निंदन करायला पैसा जास्त लागतो परंतु उघडी पासल्यामुळं एवढा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे की ते कोळपणी बैलाच्या सोबत असं नांगर छोटा नांगर असतो तो कोळपणीचा तो करून हे कामं केल्या जात आहेत. परंतु या ठिकाणी या भागामध्ये सोयाबीनचं पीक अधिक प्रमाणात घेतल्या जाते त्याच्यामुळं या ठिकाणी दुबार पर्णीचंही संकट आलं आणि काही ठिकाणी अजून शेतकरी विचारत आहेत की सोयाबीन वाढलं की न वाढलं येईल की न येईल ते दुबार पेरणी करण्याच्या विचारामध्ये अजून आहेत. अजून पावसाची प्रतीक्षा आहे. आज पाण्याचं वातावरण आजच दिसायले महिना झालं 15-20 दिवस झालं पाणी नाही काही नाही त्यामुळे आम्ही हळद लावलेली आहे. हळद अजून निघाल नाही पाणी उशिरा पडल्यामुळं पाणी म्हणजे पाणी निघा आल्या पडल्या नसल्यामुळं हळद निघाल नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही आता हे पीक खूप उशिरा येतो आहे. आता एक महिना लेट झालं ना सगळे पिकं सोयाबीन वगैरे सगळेच एक महिना लेट झालेलं आहे. आता या याच्यावर आम्ही काय करावं शेतकरी काय करावं आता तुमच्या पुढे दुबार पेरणी संकट आहे. आमच्यावर हे दुबार हे संकट आहे ना डबल पेरण्यासुद्धा व्हायलेत ना पण संकट खूप मोठे यायलेत ना आमच्यावर असे.